सुजय विखे पाटील हे मतदानासाठी आलेले आहेत. तिथली ही दृश्य आहेत. सुजय विखे पाटील मतदानासाठी आले आहेत शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये. मतदानासाठी ते आले आहेत. तिथली ही दृश्य आहेत. मोठ्या रांगा या ठिकाणी सुद्धा मतदानासाठी लागलेल्या आहेत. हा चौथा टप्पा आहे आणि या टप्प्यात सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दांडगा दिसतोय. सगळ्याच मतदारसंघांमध्ये मतदार सकाळच्या वेळेतच मतदान आटोपण्यासाठी मिळून घराबाहेर पडलेले दिसतात. राधाकृष्ण विखे पाटील यांची दृश्य आहेत. रांगेत उभं राहून मतदानासाठी ते इथे प्रतीक्षा करत आहेत. तर पुत्र सुजय विखे पाटील यांनीही मतदानासाठी इथे हजेरी लावली आहे. इथलीच ही दृश्य आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे मतदानासाठी सहकुटुंब आलेले आहेत. काही वेळापूर्वी सुजय विखे पाटील यांचीही दृश्य आपण पाहिली. तेही मतदानासाठी इथे आलेले आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार सदाशिव लोखंडे आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार आहेत भाऊसाहेब कांबळे. सदाशिव लोखंडे शिवसेनेचे उमेदवार आणि भाऊसाहेब कांबळे हे काँग्रेसचे उमेदवार. हे दोघे एकमेकांविरोधात शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर सुजय विखे पाटील यांनी काही वेळापूर्वीच मतदानाचा हक्क बजावला. तर आत्ता ही दृश्य आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांची. आपली भूमिका त्यांनी राजकीय भूमिका त्यांनी जाहीर केली नसली तरी मात्र मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते आलेले आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान आहे त्यांचं. या ठिकाणी काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे तर शिवसेनेचे सदाशिव लोखंडे रिंगणात आहेत. 2009 पासून हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. साखर सम्राटांचं वर्चस्व असं या मतदारसंघाचं वैशिष्ट्य सांगता येईल. तर विखे थोरात या ठिकाणी आमने सामने आहेत. सतत एकमेकांवर टीका करण्याची संधी या दोन्ही नेत्यांकडून सोडली जात नाही आणि सुजय विखे पाटील यांना उमेदवारी काँग्रेसकडून हवी होती. त्यावेळेपासूनच बाळासाहेब थोरात आणखी आक्रमक झाले आणि सतत सुजय विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका ते करत होते. आजही मतदानासाठी आल्यानंतर त्यांनी विखे पाटलांवर टीका करण्याची संधी सोडलेली नाही आहे. विखे पाटील आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावतानाची हे दृश्य आहेत. रांगेत उभं राहून ते मतदान करतायत तेव्हाची ही दृश्य आहेत. शिर्डीत शाळेत ते मतदानासाठी आलेले आहेत. विखेंच्या पाठिंब्यामुळे इथली ही लढत लक्षवेधी ठरलेली आहे. वाजले